विट्याच्या सत्र न्यायालयात रंगला श्रेयवादाचा खटला. जिल्हा सत्र न्यायालयाचा डीएनए टेस्ट करायचा काय? अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे आहे नंबर वन टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नुकतीच विटा इथं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला मंजुरी मिळाली आहे. सदरची मंजुरी मिळताच मतदारसंघातल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केलाय. सत्र न्यायालय सुरू व्हायच्या आधीच श्रेयवादाचा खटला जोरदार रंगलाय. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय हे अपत्य नक्की कुणाचं आणि त्याचा बाप कोण हे ठरवण्यासाठी त्याचा डीएनए टेस्ट करावा लागेल की काय अशी सद्यस्थिती आहे. विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या गटाकडून आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं म्हटलं आहे. माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या गटाकडून सदाशिव पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न साकार झाल्याचं आणि त्यांनी त्यासाठीच भव्य इमारत बांधल्याचं वैभव पाटील यांच्या वतीनं सांगितलं आहे. तर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विधान परिषदेत सदरचा प्रश्न मांडल्याचा व्हिडिओ प्रसारित करत आपणही प्रयत्न केल्याचं सूचित केलं आहे. आणि त्याच धर्तीवरती विटा येते अतिरिक्त जिल्हा न्यायालय हे त्याचं बांधकाम झालंय. कोर्ट हॉल पूर्ण आहे, न्यायाधीशाची निवासस्थानं, त्याचं काम प्रगतीपथावरती आहे. परंतु आता माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून अतिरिक्त जिल्हा न्यायालय विटा येथे होणे कामी मंजुरी मिळून सदरची फाईल सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे प्रलंबित आहे. विटा येथे लवकरात लवकर मंजुरीप्रमाणे जिल्हा अतिरिक्त न्यायालय सुरू होणे कामी महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये त्याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. तर ही तरतूद लवकरात लवकर व्हावी आणि तो विषय आमचा कायमचा मिटवावा. विटे शहरात मंजूर झालेल्या न्यायालयावरून खानापूर मतदारसंघात श्रेयवादाचा खटला जोरदार रंगला आहे. आमच्यामुळे झालं किंवा आम्हीच प्रयत्न केले असं सांगण्याचा सगळ्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. नेत्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे दावे प्रतिदावे पाहिल्यावर मराठीतल्या एका महिनीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माळ्याची मका आणि कोल्ह्यांची भांडणं अशी सदरची म्हण आहे. जिल्हा सत्र न्यायालयाची मंजुरी कुठल्याच आमदाराच्या किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही. न्यायालयाच्या मंजुरीचा विषय असेल तर अनिल बाबर 1990 ला आमदार झाले, तर सदाशिव पाटील 2004 ला पहिल्यांदा आमदार झाले. बाबर जवळपास 19-20 वर्ष आमदार आहेत आणि सदाशिव पाटील 10 वर्ष होते. मग इतक्या वर्षात ते का झालं नाही हा सुद्धा प्रश्न आहे. पडळकर काल परवा आमदार झाले आहेत. खरं तर तिघांनीही आपापल्या परीनं प्रयत्न केले आहेत. तिघांचेही प्रयत्न महत्वाचे आहेत. शहरातल्या वकील संघटनेनंही यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. मुंबई आणि गोव्याला अनेक हेलपाटे मारलेले आहेत. विट्यात न्यायालयाची नवी इमारत व्हावी म्हणून वकील संघटनेनं 85 दिवस कामबंद आंदोलन केलं होतं. त्याला पक्षकारांनीही पाठबळ दिलं होतं. शहरातल्या पालिकेनंही न्यायाधीशांच्या निवासासाठी मदत केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्मितीत सर्वांचंच योगदान आहे. त्यामुळे कुणा एकामुळे झालं किंवा माझ्यामुळे झालं हा दावा फोल आहे. अतिरिक्त न्यायालयाच्या श्रेयवादाचा रंगलेला खटला लोकांची करमणूक करणारा आहे. झालेलं एखादं काम माझ्यामुळे झालं असा दावा करत असतील तर मतदारसंघात प्रलंबित पडलेले अनेक प्रश्नही माझ्यामुळेच पडले आहेत अशी जबाबदारी लोकप्रतिनिधी घेतील काय हा खरा प्रश्न आहे.